मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण दिलेला आहे, त्याच्याविषयी आमचा आक्षेप नाहीये. मुलायमसिंह यादव यांचे राम मंदिराच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांनी केलेला गोळीबार करसवकर या संदर्भात आमचा आक्षेप आणि विरोध आहे. बाकी मुलायमसिंह यादव हे मोठे नेते होते, भूमिपुत्रांचे नेते होते, समाजवादी चळवळीतले मोठे नेते होते. जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर त्यांनी त्या काळात मोठं कार्य केलं होतं. पण विरोध या कामासाठी आहे की अयोध्येमध्ये जे अयोध्या कांड झालं त्याच्यामध्ये परस एक सेवकांवर गोळ्या मारण्याचं काम त्यांनी केलं आणि भारतीय जनता पक्ष खास करून हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत भाजपच्या सिस्टर कन्सर्न विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि स्वतः भाजपा यांनी मुलायमसिंह यादव यांचा उल्लेख हत्यारा असा केला. हिंदूंचे हे हत्यारे आहेत, त्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा मुलायमसिंह यादव यांना आपण आज पद्मविभूषण देऊन गौरव केला. तर आपल्या विचारात जो बदल होतोय हळूहळू तो मी निदर्शनास आणला. मग जर मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी किताब आपण दिला तर मग दोन हिंदुहृदय सम्राट या देशात निर्माण झाले, एक वीर सावरकर आणि दुसरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांचा विचार आपण ह्या वेळेला का केला नाही? पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी तर राम मंदिराच्या बाबतीमध्ये एक कडवट भूमिका घेतली त्यावेळेला, म्हणून वातावरण तापलं पेटलं, लोक पुढे गेले. किंबोना बाबरी पाडल्यावर जेव्हा भारतीय जनता पक्षाने हात वर केले हे आमचं काम नाही, तेव्हा बाळासाहेब म्हणाले की हो जर ते हिंदू असतील शिवसैनिक असतील तर मला जनता आहे. मग मुलायमसिंह यादवांचा गौरव आपण करता राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून, पण वीर सावरकरांना भारतरत्न कधी द्या? तुम्हाला कोणी अडवलं? बाळासाहेब ठाकरे यांना कोणतंही पदवी द्या अशी आम्ही कधीच मागणी केली नाही, त्यांना गरज नाही. मग तुम्ही विचार का केला? मी विचार का केला नाही तर मुलायमसिंह यादव यांच्या नातेवाईकांनीही मागणी केली नव्हती किंवा त्यांच्या पक्षानं मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण द्या, तरी तुम्ही त्यांना दिली. मात्र तुम्हाला त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला. तिथे नुसती तैलचित्र लावून तर बाळासाहेब ठाकरे आमचे आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार अशा पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान सध्याचं सरकार करतंय का ते पाहावं लागेल. सध्या समोर आलेला आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्री आणि सगळेच म्हणतात जे सत्ताधारी ते म्हणतात की सध्या या सर्व्हेची आम्हाला गरज आहे. असे अनेक सर्व्हे होतात, त्या सर्व्हेतून काही स्पष्ट होत नाही. ठीक आहे ना, जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्वे असतात तेव्हा त्यांना ते हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्वे हा भाजपच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्या विरोधामध्ये आहे, तो त्यांना नको आहे. त्या सर्वेनुसार साधारण 34 जागा मिळतील लोकसभेच्या असा अनुमान आहे महाविकास आघाडीला. पण आम्ही म्हणतो ह्या जागा साधारण 40 ते 45 असते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 4-5 जागा मिळाल्या तरी पुरे, बरोबर? माझं असं म्हणणं आहे कल्याण डोंबिवलीची जागा वाचवली तरी पुरे. सर शरद पवार असं म्हणतायत की आमची अजून वंचित बरोबर चर्चा झालेली नाही, खरं आहे त्यांचं म्हणणं. आणि असं कोणतेही सध्या प्रस्ताव नाहीये पार्टीच्या सभेचा, पण तरी सगळ्यांनी एकत्रित यावं असंही पवार साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे. अजूनही महाविकास आघाडी म्हणून वंचित बरोबर चर्चा झाली नाहीये, खरंय. चर्चा फक्त शिवसेना आणि वंचित या दोन पक्षामध्येच झालेली आहे. त्याच्यात शरदराव पवार जे म्हणतात ते बरोबर.